हॅलो फ्रेंड्स, माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी झणझणीत गावरानी चिकन कसे बनवायचे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आणि या प्रकारचे चिकन बनवण्यासाठी ही जिरे, लसूण आणि कोथिंबीराची पेस्ट आहे। सर्वप्रथम आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे आहे। तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून त्याला छान कट करून ठेवलेले आहे। आणि त्याचप्रकारे आता मी कुकरमध्ये हे चिकन शिजवून घेणार आहे। यासाठी थोडं 1 चम्मच जवळपास मी तेल टाकलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला हे जे वाटलेले वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे। या प्रकारे तेलामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे आणि आता छान त्याला फिरवून मस्त ब्राउन असं होऊ द्यायचं आहे। ब्राउन झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हळद आणि थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। हळद मीठ टाकल्यानंतर ते सुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिकन टाकायचे आहे यामध्ये शिजवायला। आणि बघा, या प्रकारे मी आता कुकरमध्ये छान चिकन हे शिजवून घेणार आहे। साधारण 2 शिट्ट्या इथपर्यंत आपल्याला चिकन शिजवायचं आहे। 2 ते 3 शिट्ट्या तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला सॉफ्ट वगैरे हवं त्याप्रकारे। यासाठी मी जे मसाले घेतलेले आहे त्यामध्ये खोबरे, तेजपान, लवंग, इलायची, धने जिरे आणि फूल मसाला, त्याचबरोबर कलमी इत्यादी जो मसाला असतो तो घेतलेला आहे। त्याचबरोबर लसूण, अद्रक, जिरे घेतलेले आहे, कांदा, टोमॅटो घेतलेले आहे। या सर्व मसाल्याचे मी छान वाटण केलेले आहे। आणि मसाल्याचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये मी मसाल्याची रेसिपी दाखवलेली आहे, ते तुम्ही चेक करू शकता। आणि चिकनसाठी मी एक पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणी देण्यासाठी मी सर्वप्रथम तेल घेतलेलं आहे आपल्या आवश्यकतेनुसार। त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण, कोथिंबीराचं जे वाटण आहे ते मी आधी सर्वप्रथम तेलामध्ये टाकून छान त्याला ब्राऊन असं शिजू देणार आहे। आणि या प्रकारे छान ब्राऊन असं शिजल्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला म्हणजे जो वाटण केलेला जो मसाला आहे तो टाकलेला आहे। आणि तो टाकल्यानंतर आता मी त्याला त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, जे काही मसाले जे ड्राय आहेत ते आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे। चिकनला मी जवळपास 3 ते 4 चम्मच तिखट, 1 मोठा चम्मच मीठ आणि 1/2 चम्मच हळद टाकलेली आहे। त्याचबरोबर खोबरे, तांदूळ आणि शेंगदाण्याचं वाटण आहे ते सुद्धा टाकून छान फिरवून घेणार आहे। आणि हे मसाले तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहे, एकदम तेल सुटेपर्यंत। आणि त्यानंतर आता मी यामध्ये चिकन टाकलेलं आहे। चिकन छान शिजवून घेतलेलं होतं आधी कुकरमध्ये, ते मी यामध्ये टाकलेलं आहे। चिकन हे आपल्याला शिजलेलं असतं त्यालाच खूप पाणी सुटत असतं आणि त्याप्रकारे हे चिकनला सुटलेलंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे। आणि अशा प्रकारे आवश्यकतेनुसार पाणी टाकल्यानंतर आपल्याला चिकनला छान उकळी येऊ द्यायचं आहे। आणि बघा, तुम्ही बघू शकता छान मस्त तरीतरीवर सुटलेली आहे आणि उकळी आलेली आहे। वरून मी हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे। आणि फायनली अशा प्रकारे चिकन अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे। छान मस्त असं झणझणीत असं चिकन तयार झालेलं आहे। आणि तुम्ही सुद्धा या प्रकारे चिकन बनवायचं ट्राय करून बघा, एकदम अप्रतिम असं लागतं। आणि हाच आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा। काही टिप्स द्यायचे असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।